आणि अवताडे सरांचं खूप खूप स्वागत कृषी क्षेत्र म्हंटलं तर आता जो आपण जो विषय घेतला की कृषी उद्योगांसाठी सरकारची भूमिका आणि उद्योगांची अपेक्षा नेमकी काय आहे मात्र एक उद्योजक म्हणून कृषी क्षेत्रात नावाजलेली नावं म्हणून आणि कृषी क्षेत्रासाठी तुम्ही का, का काम करताय म्हणून तुमच्या सुरुवातीला काय अपेक्षा आहेत की राज्य सरकारनं आजवर जे काही केलेलं आहे महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलायचं झालं अडीच वर्षात जे झालंय त्यांनी जे काम केलंय ते सॅटिस्फॅक्टरी आहे असं वाटतंय का जी चोवीस तासनं आज कोल्हापूरमध्ये शेतकरी परिषद आयोजित केली आणि या परिषदेच्या निमित्तानं शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना एक वेगळं व्यासपीठ तुम्ही मिळवून देता याबद्दल मला तुम्हाला खरंतर धन्यवाद द्यायचे कृषी क्षेत्राच्या सरकारकडून अपेक्षा किंवा या उद्योगाच्या सरकारकडून अपेक्षा हा तुमचा प्रामुख्यानं प्रश्नाचा मुद्दा आहे तर मी कोणाचं सर सरकार आहे हे न विचार करता कुठलंही सरकार असलं तर त्यांनी या शेतकऱ्यांसाठी काय केलं पाहिजे हा मला या ठिकाणी प्रामुख्यानं विषय मांडावासा वाटतो गेले अनेक वर्ष आपण अनेक भाषणामध्ये ऐकतो राजकीय लोकांच्या असेल किंवा अनेक लोकांच्या शेतकऱ्यांबद्दल बरंच तळमळीनं बोललं जातं परंतु प्रत्यक्षात तसं घडत नाही आणि या बोललेल्या गोष्टींचा फायदा ॲक्च्युली शेतकऱ्याच्यापर्यंत पोचतो का हा एक मोठा आपल्यासाठी प्रश्नचिन्ह असतं मला कुणावर काही राजकीय टीका करायची नाही आहे परंतु ज्या अपेक्षा शेतकऱ्यांच्या सरकारकडून आहेत त्या अपेक्षा योग्य पद्धतीनं पूर्ण होताना दिसत नाहीत ही वस्तुस्थिती आहे छोट्या शेतकऱ्याला विशेषतः अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी येत आहेत आणि त्याला त्या प्रमाणात मिळणारी मदत ही अतिशय तुटपुंजी असते किंवा ती वेळेत मिळत नाही आता आम्ही एकूणच राज्याच्या व्यापार उद्योग आणि कृषी या तिन्ही क्षेत्राची शिखर संस्था म्हणून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स गेले शंभर वर्ष काम करत आहे आणि सा, चे। या क्षेत्रामध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या नाविन्यपूर्ण संकल्पना चेंबरच्या माध्यमातून आम्ही मांडलेल्या आहेत जसं मगाशी सतेज पाटलांनी नाशिकचा सह्याद्री फार्मचा उल्लेख केला तेच आमच्या कृषी समितीचे चेअरमन आहेत नरके आमच्या कृषी समितीचे मध्येही काम करत आहेत अशा वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण संकल्पना या राज्यामध्ये आणण्याचं काम महाराष्ट्र चेंबर चेंबरच्या पुढाकारानं घडलेलं आहे दहा वर्षापूर्वी अशी एक परिषद आम्ही हॉटेल वृषालीमध्ये घेतली होती की शेतकऱ्यांच्या नवीन पिढीला शेतीमध्ये रिटेन करण्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे कारण शेतकऱ्यांची मुलं तो पाच दहा एकर शेतीचा मालक असला तर त्याचा मुलगा कुठेतरी शिपायाची नोकरी मागत फिरत असतो आणि तो शिपायाची नोकरी मागून समाधान मिळतो आणि त्याच्या शेतीमध्ये त्याविषयी कितीतरी अधिक उत्पन्न तो घेऊ शकत असो परंतु त्याला तो कॉन्फिडन्स दिला जात नव्हता किंवा ती जी यंत्रणा असली पाहिजे त्याला ती मिळत नव्हती तर आम्ही एक डिहायड्रेटेड भाजीपाला लावावा अशी एक संकल्पना मांडली होती चारशे शेतकरी त्या परिषदेला उपस्थित होते आणि मला आनंद वाटतो की कोल्हापुरातल्या ऐंशी युवकांनी तो कन्सेप्ट लागू केला आणि त्यातले अनेक जण मला भेटतात आधी कदाचित कोणी त्यातला एका दुसरा इथं असेल की ते अतिशय सक्सेसफुली ते भाजीपाला उत्पादन घेतात एक एकर शेतीमध्ये तो ऊस जरी लावत असला त्या उसाच्या शेतीमध्ये बांधावर त्यांनी जर शेती केली तर त्या भाजीपाल्याची तर त्या भाजीपाल्यातून त्याला वर्षाला लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं म्हणजे जेवढं उत्पन्न त्याला उसात मिळतं तेवढं बांधावरच्या भाजीपाला पिकून त्याला त्याच्यापेक्षा जास्त उत्पन्न त्या शेतकऱ्याला किंवा त्या मुलाला मिळू शकतं या सगळ्यामध्ये मेन अडचण येते ती लॉजिस्टिक्स आणि ह्या प्रोसेसिंगची उत्पादन झाल्यानंतर त्याच्या पुढची जी प्रक्रिया आहे त्यामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चर असायला पाहिजे ते इन्फ्रास्ट्रक्चर या राज्यात किंवा या देशात पुरेसं अजूनही उपलब्ध नाही आपण मग अशी कोल्ड चेनचा उल्लेख केला कोल्ड वेअरहाऊस असतील किंवा प्री कुलिंग व्हॅन असतील त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत आम्ही अनेक वेळा टी व्हीवर तुम्ही दाखवता टोमॅटो आमच्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले भाजीपाला oh. रस्त्यावर फेकला ही परिस्थिती त्याच्यावर येऊ नये oh. यासाठीचं सा इन्फ्रास्ट्रक्चर उभा करावं ही आमची सरकारकडून अपेक्षा आहे मग ते भले पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये करावं आम्हीसुद्धा त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करायला तयार आहे सरकारनं सुद्धा त्यामध्ये पुढाकार घेणं गरजेचं आहे आणि ही यंत्रणा जोपर्यंत उभारत नाही तोपर्यंत शेतकऱ्याला त्याच्या पिकाचा योग्य भाव मिळत नाही कारण शेतकऱ्याचं पीक आल्यानंतर हार्वेस्टिंग झालं की त्याला गरज असते इमिजिएट पैशाची तो पैसा त्याला इमिजिएट उपलब्ध होत नाही मग खाजगी सावकार त्यामध्ये येतो आणि शेतकरी पुन्हा त्या दुष्टचक्रात अडकतो तर याला इमिजिएट पैशासाठी तो माल एकतर विकला गेला पाहिजे किंवा तो माल वेअरहाऊसला स्टोर होऊन त्याला त्याच्या अगेन्स्ट मिनिमम व्याजानं त्यालाही सात आठ टक्के एवढं व्याज न लावता तीन चार टक्के व्याजानं त्याला त्या ते मालाच्या तारणावर कर्ज मिळालं पाहिजे mm. की त्याची तात्कालिक जी गरज आहे पैशाची ती निघेल आणि त्याला योग्य दर ज्यावेळी त्या वस्तूला मिळेल ज्यावेळी मार्केटमध्ये तो हार्वेस्टिंगच्या काळामध्ये दर पडलेले असतात mm. त्यानंतरच्या काळामध्ये त्याला ते पीक विकता आलं पाहिजे आणि त्याला जास्तीच्या किमतीचा फायदा हा प्रत्यक्ष शेतकऱ्याला मिळाला पाहिजे आता घडतं घडतं तो मार्केटमधला होलसेलर किंवा मोठे व्यापारी जे खरेदी करतात ते स्टोअर करतात शेतकऱ्याला दर कमी मिळतो आणि वाढलेल्या सगळ्या किमती फायदा त्या विशिष्ट व्यापारालाच होतो हा फायदा खरं तर शेतकऱ्याला मिळाला पाहिजे अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर यंत्रणा ही सरकारनं उभा करणं ही आमची सगळ्यात मोठी अपेक्षा सरकारकडून आहे दुसरं मगाशी आपण उल्लेख केला सामूहिक शेतीचा ती सुद्धा आजच्या काळाची एक फार मोठी गरज आहे आणि त्याला सरकारनं अजूनही मोठ्या प्रमाणात अवेअरनेस त्याचा क्रिएट केला पाहिजे आणि त्याला प्रमोट केलं पाहिजे कारण आज छोटे छोटे आमच्या शेतकरी एक, एक एकर दोन एकरवाले शेतकरी आहेत त्यांना बाकीचं इन्फ्रास्ट्रक्चर उभारणं प्रॅक्टिकली शक्य होत नाही ते जर आम्ही एकत्रित शंभर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलं पन्नास शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलं अगदी वीस पंचवीस शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केलं तरीही त्याला त्याच्या प्रोसेसिंग व्हॅल्यू ॲडिशन या सगळ्या गोष्टी करता येणं शक्य आहे पिकानंतर जे प्रोसेस आहे मग ते भाजीपालाचं असेल फ्रुट्स असेल किंवा अन्य उत्पादनाच्यासाठी असेल या उत्पादनाच्या नंतरशी प्रक्रिया करण्याची यंत्रणा ही आम्ही सामूहिक शेतीच्या माध्यमातून करू शकतो महाराष्ट्र चेंबरनं या विषयामध्ये आता दादा भुसेने दादा जो उल्लेख केला क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंटचा oh. आमच्या नवीन कार्यकारणीनं पाच फेब्रुवारीला राज्यातल्या कृषी क्षेत्रासाठी एक धोरण जाहीर केलं आणि या राज्यामध्ये बारा ऍग्रो क्लस्टर आम्ही तयार करतोय hmm. प्रत्येक hmm. महसूल विभागामध्ये दोन अॅग्रो प्रोसेसिंगचे क्लस्टर महाराष्ट्र चेंबर उभा करतोय hmm. त्या प्रत्येक क्लस्टरचा फायदा किमान एक हजार शेतकऱ्यांना होईल अशा प्रकारचं त्याचं नियोजन सुरू आहे आणि त्या क्लस्टरमध्ये या शेतकऱ्यांना ज्या गोष्टी एकट्याला करणं शक्य नाही ती सगळी यंत्रणा या क्लस्टरच्या मार्फत आम्ही उभा करून देणार आहोत आणि mm -hmm. त्याचा फायदा शेतकऱ्याला त्याच्या वस्तूला त्याच्या उत्पादनाला जास्त किंमत मिळून देण्यामध्ये घेता येईल mm -hmm. अगदी आमचं कोल्हापूरचं वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट जे सरकारची योजना आहे तर आमचं वन डिस्ट्रिक्ट वन प्रोडक्ट आहे गुळ कोल्हापूर आहे सगळेजणं सांगितलं मगाशी दोन्ही मंत्र्यांनी की आमचं प्रगत जिल्हा आहे शेतीमध्ये प्रगत आहोत वगैरे वगैरे सगळे आम्ही ऐकलं पण दुर्दैव आमचं की कोल्हापूरसारख्या जिल्ह्यामध्ये गुळाचं क्लस्टर होऊ शकलं नाही ते कोल्हापुरातल्या गुळाचं क्लस्टर महाराष्ट्र चेंबरनं उभारायचं निर्णय घेतलेला आहे त्याची आरंभिक प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाच्या बरोबर आम्ही सुरू केलेली आहे आणि या दोन हजार बावीसमध्ये त्याचं काम सुरू करणं अपेक्षित आहे आज आमचा ऑर्गॅनिक गुळ नव्वद रुपये कि किलो आहे साधा गुळ चाळीस रुपये किलोनं विकला जातो हा आम्ही जर त्याला प्रॉपर ब्रँडिंग केलं आमचं जी आय ब्रँडिंग गुळाचं कोल्हापूरला मिळालेलं आहे त्याचाही आम्ही काही फायदा करून घेत नाही आहे आणि हा जर गुळ आम्ही मार्केटला कॉर्पोरेट पॅकिंग करून विकलं तर आजही कोल्हापुरातले काही उत्पादक अतिशय चांगल्या पद्धतीने तीनशे रुपये किलोनं तोच गुळ विकतो आम्ही कन्सेप्ट सेलिंग करून गोळाचे क्यूब बनवलं ते आम्ही पाचशे रुपये केलं जातात गोळाची कॅन्डी बनवली आठशे रुपये केलं जाते हा जर आम्ही एक्सपोर्ट केला तर त्याहीपेक्षा जास्त दर आम्हाला मिळू शकतो आणि ह्या गोळाच्या व्हॅल्यूज काय आहेत हे आम्ही लोकांना आत्ताच्या जनरेशनला ज्या पद्धतीनं जी कंटेंट्स अपेक्षित असतात त्या वस्तूतली ती जर माहिती दिली तर या गोळाला अधिक चांगला दर मिळणं शक्य आहे यासाठी आपल्याला क्लस्टर बेस्ड डेव्हलपमेंटच्या बरोबरच या गुळामधल्या नाविन्यपूर्ण संकल्पना लोकांच्यापर्यंत मांडण्याची गरज आहे आणि असं भूमिका जसं मगाशी बंटी पडल्याने वाईल्ड थॉट म्हणून जरी सांगितलं सांगितलं असलं तरी आम्ही पूर्ण राज्याचं छत्तीस जिल्ह्याचा अशा प्रकारचं मॅपिंग करायला घेतलेलं आहे की या छत्तीस जिल्ह्याच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुठलं उत्पादन अधिक आहे नाही त्याला कोणत्या प्रकारच्या सुविधांची गरज आहे आणि असा एकत्र राज्याचा टोटल मॅप आम्ही हा राज्य आणि केंद्र सरकार दोघांनाही सादर करणार आहोत आणि ज्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळ्या भागातल्या त्या त्या ठिकाणी येणाऱ्या पिकांना चांगला दर किंवा त्याला लागणाऱ्या पोस्ट प्रोडक्शनच्या सुविधा कशा निर्माण करून देता येईल यासाठी सुद्धा महाराष्ट्र चेंबर पुढाकार घेऊन काम करत आहे निश्चित राज्य सरकार कृषी क्षेत्रासाठी कुठे कमी पडतंय किंवा काय प्रयत्न करत आहे आणि चेंबर ऑफ कॉमर्सकडून याच्यासाठी काय केलं जातंय हे त्यांनी सांगितलं तुम्हाला देखील असं वाटतं की कृषी क्षेत्राच्या विकासासाठी राज्य सरकारनं अजून व्यापक भूमिका घ्यायला हवी अधिक व्यापक योजना राबवायला हवी आणि ती काय असायला हवी जी चोवीस तास शेतकरी परिषद कोल्हापूरला भरवली त्याबद्दल आमच्या आयडियल फाउंडेशनच्या वतीने मी सर्वप्रथम त्यांचा आभार मानतो त्यांनी आम्हाला इथं बोलवलं त्याबद्दलही दुसऱ्या वेळेला मी तुम्हाला म्हणतो आत्ता जे शेती फोडले जे प्रश्न आहेत आता मगाचा जो विषय होता की बाबा ऊसाचे आता भरपूर उत्पन्न झालं आहे ह्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या मार्केटला काय गरज आहे आणि मार्केटला किती पिकवलं पाहिजे त्याचं पणन महामंडळाकडं वर्षाचा डाटा मिळतो आहे त्या माध्यमातून जर त्यांनी फॉरवर्ड फोड केलं आणि त्या पद्धतीनं शेतकऱ्यांना प्रत्येक प्लॅनिंग दिलं आता फॉर एक्झाम्पल सांगली जिल्ह्यात द्राक्ष पिकतात सांगोला आटपाडी पट्ट्यात डाळीं पिकतात oh. परी कापूस पिकतोय सोयाबीन पिकतोय तर जिथं जिथं पिकते तिथं त्याचं डायव्हर्ट करून जर त्यांनी चांगल्या पद्धतीने दिलं तरी सुद्धा शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील hmm. दुसरा महत्त्वाचा विषय म्हणजे एकदम जे उत्पन्न होणार आहे आणि त्याचं उद्या मार्केटला प्रॉब्लेम येतात त्याचं कंट्रोल आता शासनानं सध्या चांगली व्यवस्था केली आहे की बाबा ऑनलाईन सध्या त्यांनी रजिस्ट्रेशन पिकाचं केलं बाबा कुठलं पीक लावलंय काय लावलं अजूनही त्या डेव्हलपमेंट झाल्यावर होईल पण त्याच्यावर सुद्धा त्यांचं कुठं बंधन आलं पाहिजे बाबा कुठ शेतकऱ्यांनी कुठलं पीक घेतलं पाहिजे आणि किती एकरेज लावलं पाहिजे <laughs> ह्याचं जरी सुद्धा घेतलं तर चांगलं होईल दुसरं त्याच्याचबरोबर आता दुसरा विषय असा आहे की ते शेत प्रक्रिया सुद्धा भर दिला पाहिजे कारण टोमॅटो जे आता सरांनी सांगितलं नरके सरांनी की बाबा परवाच रस्त्यावर टाकायची पळे आली अशावेळी त्यांच्या शासनाकडे ऑलरेडी त्याच्याकडले जे ब न प्रक्रिया उद्योग आहेत ते तयार पाहिजेत की त्यावेळी ज्यावेळी तयार होईल त्यावेळी ते कमी रेटनं किंवा फिक्स रेटनं खरेदी करून ते मार्केटला गेले पाहिजे त्याचं प्रक्रिया उद्योगमध्ये प्रॉडक्ट तयार करून ज्या जिथं गरज असेल त्यावेळी विकता येतील असे भरपूर करण्यासारखं आहेत आता त्याचबरोबर बाबतसुद्धा आता भरपूर कंपन्या आहेत परवा राहीबाई नगरच्या आहेत त्यांना पुरस्कारसुद्धा चांगला मिळाला तिनेसुद्धा जे बा आता मगाशी एका मित्रानं आंबाडीच्या भाजीचा विषय उल्लेख केला नवरून नवीन तरुण विद्यार्थ्यांना वास्तविक त्यांचीसुद्धा चांगली विचार आहेत ज्या बऱ्याच भाज्या अशा आहेत की लोकांच्या पुढे येत नाहीत लोकांना माहीत नाहीत आज बरीच शिटीतली जी लोक आहेत त्यातली सत्तर ते ऐंशी टक्के लोकही ग्रामीण भागातूनच गेलेले आहेत त्यांना बऱ्याच भाज्यांची गोडी लहानपणापासून त्यांना मिळालेली आहे आत्तासुद्धा खाण्याची त्यांची इच्छा आहे पण ते ना मिळत नाही शिटीत पण hmm. ते उपलब जर उपलब्ध करून दिलं किंवा त्यासाठी जर आणि काही प्रयत्न शेतकरी लेवलनं झाले आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय आज व्यापाऱ्यांचा जर विचार केला तर व्यापारी स्वतःचा माल तयार केल्यानंतर तो मार्केटमध्ये विकायसाठी धडपड चालू असतो विकल्यानंतर oh. त्याला प्रॉफिट मिळतं तसंच शेतकऱ्यांनीसुद्धा त्यांच्या आत्ता जी गटाची व्यवस्था आहे आता सरांनी सांगितल्याप्रमाणे गट व्यवस्थेच्या माध्यमातून आपला फोडम गेलं पाहिजे आपला तयार झालेला माल मार्केटला विकला पाहिजे आणि त्यातनं पैसे तयार केले पाहिजे कोणतरी येईल मग मला काहीतरी मदत करेल मग माझा माल विकला जाईल मग मला त्यातनं प्रॉफिट मिळेल ह्या गोष्टी कुठं तर थांबवल्या पाहिजेत hmm. स्वतः शेतकऱ्याच्या ग्रुपमधले बाबा दहा ते पंधरा किंवा पन्नास शेतकरी एकत्र येऊन त्यातले काही ठराविक लोकं काय व्यापारी माइंडचे असतात काही लोक वाहतुकीच्या व्यवस्था असतात त्यांच्यातले विभाग वेगळे वे 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 करून hmm. तिने जर आज गेले पाहिजे आज सिटी लेवललासुद्धा आज ग्राहक येथील लोकांना आज प्रत्येक बाजारात जाऊन त्यांना माल खरेदी करायला टाईम नाही कारण त्यांचे नवराबाईकू दोघेही सर्व्हिसला असतात मोठे मोठे पॅकेज असतात त्यामुळे त्यांना टाईम तिथून जाण्यासाठी पण आता ह्या शेतकऱ्यांनी पुढे जाऊन त्यांच्यापर्यंत जर ह्या गोष्टी द्यायचा प्रयत्न केला आता नवीन नवीन नवी वन्य भाज्या असो किंवा कुठल्या गोष्टी असेल असे दिल्या तर लोक घ्यायला तयार आहेत फक्त शेतकऱ्यांचा पण प्रॉब्लेम काय ते फक्त शेत शेतात बसूनच सांगतात आम्हाला असं पाहिजे तसं पाहिजे त्यांनी चार पावलं पुढं आलं पाहिजे शासन ऑलरेडी चार पावलं पुढे येतं आणि ते पुढे येईल असं सगळ्यांनी मिळून जर प्रयत्न केलं तर हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आत्ता जी शेतकऱ्या पुढली जी अडचण आहे त्याला जर सॉल्व करायचं तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी एकत्र येऊन काम करणं हे महत्वाचं विषय निश्चित गांधी सरांना विचारायचं आहे सरकारकडून वारंवार सांगितलं जातं की कृषी उद्योग आणि कृषीपूरक उद्योगांसाठी राज्य सरकारकडून या योजना राबवल्या गेल्या आहेत आम्ही ही आर्थिक मदत करतोय असे निधी देतोय आणि विकासासाठी असे असे, असे प्रयत्न केले जात आहेत पण तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातली स्थिती जाणून आहात खरंच शेती व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योग सध्या समाधानकारक स्थितीत आहेत आणि नसतील तर त्यामागची कारण काय आहे शेती आणि शेतीपूरक उद्योग दोन्हीही समाधानकारक स्थितीत आहेत हे मान्य करावंच लागेल कारण अतिशय चांगलं पोटेन्शियल शेतीला नेहमीच असतं आणि हा कायम चालणारा व्यवसाय म्हणून याच्याकडे बघितलं गेलं तर अजून चांगल्या पद्धतीने यामध्ये दे डेव्हलपमेंट करता येणं शक्य आहे सरकारच्या योजना ह्या कागदावर फार चांगल्या असतात किंवा त्यांची ही चांगली असते परंतु इम्प्लिमेंटेशनची शेवटपर्यंतची जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आणि सरकारची भूमिका यामध्ये बऱ्याच वेळेला फार मोठी तफावत दिसते त्यामुळे शेतकऱ्यांच्यापर्यंत ॲक्च्युली परेंच बेनिफिट पोचताना त्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं सरकारची अपेक्षा धोरण ठरवणं असे त्या पद्धतीनं ना पोचत नाहीत तरीसुद्धा अनेक लोक यामध्ये या, या प्रतिकूल परिस्थितीतही प्रयत्न करून अशा प्रकारच्या योजना राबवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चेंबर यामध्ये सरकार आणि शेतकरी यांच्या दोघांचा समन्वय करण्याची भूमिका घेते आणि त्यामधून सरकारच्या योजना लोकांच्यापर्यंत कशा पोचतील आणि त्यामध्ये जिथं अडचण येतील तिथं हस्तक्षेप करूनही त्या योजना त्यांना कशा मिळवून देता येईल सुद्धा आम्ही चेंबर नक्की प्रयत्न करतो जसं आम्ही मगाशी मी भाजीपाला तर सांगितलं किंवा शेती उत्पादनांना आपण राज्याच्या बाहेर मोठं मार्केट असतं अगदी फाय स्टार हॉटेल्सना लागणारा भाजीपाला आपण पिकवू शकतो ह्या हो। प्रत्येक ठिकाणी करणं शक्य आहे ह्याला काही कुठल्या एरियाचं बंधन नाही या अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो हो। आणि ह्याला जगभर मागणी आहे तर महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे येत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अकरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट अमेरिकेमध्ये अटलांटिक सिटीमध्ये बिझनेस समिट घेतली आहे आणि त्यामध्ये अमेरिकेकडून आम्हाला जे मॅक्झिमम डिमांड आलेली आहे ते अॅग्रो आणि अॅग्रो प्रोसेस प्रोडक्टमध्ये त्यांना इन्व्हेस्ट करण्याची इच्छा आहे तर त्या सेक्टरच्या लोकांनी अधिकाधिक तिथं यावं अशी त्यांच्याकडून आम्हाला सूचना आलेली आहे म्हणजे एक अतिशय चांगली साईन आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रीयन लोकं जे अमेरिकेत राहतात अनेक वर्षापासून त्यांची संस्था आमच्याबरोबर सहभागी झालेली आहे आणि महाराष्ट्रातले लोक जे अमेरिकेत स्थायी झालेले आहेत वेगळ्या उद्योगात त्यांना शेती आणि विशेषतः शेतीपूरक प्रक्रिया उद्योगामध्ये इन्व्हेस्ट करण्यात मोठा इंटरेस्ट आहे विशेषतः आपली उत्पादनं त्यांना आयात करण्यामध्ये इंटरेस्ट आहे आता फ्रेश भाजीपाला काय अमेरिकेला एक्सपोर्ट करू शकत नाही पण डिहायड्रेटेड भाजीपाला आपण एक्सपोर्ट करू शकतो बाकी धान्य ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स त्यांच्याकडे डिमांड जास्त आहे ती एक्सपोर्ट करू शकतो तर त्याच्या उत्पादकांनी तिथे यावं अशी सुद्धा त्यांनी अपेक्षा यामधून व्यक्त केलेली आहे तर आपल्या उत्पादनाला एक जागतिक स्तरावर एक गुणवत्तेचा दर्जा प्राप्त आहे किंवा एक लोकांना विश्वास आहे की भारतीय शेतकऱ्यांचं उत्पादन चांगलं असतं तर यामध्ये एक्सपोर्ट करता येईल अशा पद्धतीची उत्पादन करताना काय काळजी घेतली पाहिजे याचीसुद्धा माहिती आम्हाला शेतकऱ्यांना देण्याची यंत्रणा उभारण्याची गरज आहे कारण पेस्टिसाईड्स आणि फर्टिलायझरचा अतिरिक्त वापर केलेले प्रोडक्ट ते लोक ॲक्सेप्ट करत नाहीत तर त्यांचे जे मानक आहेत किंवा त्यांचे जे स्टँडर्ड्स आहेत त्या स्टँडर्ड्सप्रमाणे आपण जर ऑर्गॅनिक पीक घेतलं खऱ्या अर्थानं प्युअरली ऑर्गॅनिक पद्धतीनं तर फार मोठं वास्ट एक्सपोर्टचं मार्केट आहे जो भाजीपाला आमच्या मार्केटला चाळीस रुपये किलोनं विकला जातो तो, तो तुम्हाला तिथं पाचशे रुपये किलोला दर मिळतो हा जो गॅप मोठा आहे तर हा आपण शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी हा जो गॅप आहे तो गॅप भरून काढण्याची गरज आहे हे ट्रेनिंग आम्हाला शेतकऱ्यांना दिलं पाहिजे की कोणत्या प्रकारे तुम्ही हे उत्पादन घेतलं पाहिजे कोणत्या दर्जाचं उत्पादन घेतलं पाहिजे त्याचं ग्रेडिंग कसं केलं पाहिजे आणि ह्या सगळ्या पोस्ट प्रोसेस आपण त्यांना जर दे उपलब्ध करून दिल्या तर हे जागतिक बाजारपेठ सुद्धा आम्हाला मिळू शकते हो। आमच्या देशांतर्गत तर बाजारपेठ आहेच परंतु काही प्रमाणात जर आपण तोही केला तर अगदी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला त्याचा आर्थिक फायदा सुद्धा होऊ शकतो त्यामुळे चेंबर अशा पद्धतीचे इनिशिएटिव्ह घेते जसं सा मगाशी सह्याद्री फार्मचा उल्लेख केला नाशिकच्या Hmm. तशा प्रकारचा कन्सेप्ट आपल्याला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांसाठी राबवायचं हो की एक दहा हजार शेतकरी एकत्र येऊन जसं ते मॉडेल सक्सेस झालेलं आहे ते hmm. आपल्याकडे काय रिप्लिकेट करता येणार नाही hmm. तर महाराष्ट्र चेंबरतर्फे माझं सगळ्यांना आव्हान आहे की ज्या ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारचे एक नाविन्यपूर्ण संकल्पमध्ये पार्टिसिपेट व्हायची इच्छा असते त्याने जरूर महाराष्ट्र चेंबरला संपर्क करावा आम्ही असं एकत्र करून त्यांना लागणारं सगळं ट्रेनिंग असेल किंवा त्यांना लागणारं सगळं बाकीचं तंत्रज्ञान माहिती आर्थिक सहाय्य सगळं आपण एका ठिकाणी त्यांना उपलब्ध करून देऊ शकू ज्या योग्य या शेतकऱ्यांना त्याच्या उत्पादनाच्या माध्यमातून अधिकचा फायदा घेता येईल आणि आमचं जे नवीन जनरेशन स्वतःची शेती असूनही नोकरी मागत फिरतं त्यांनी स्वतःच्या शेतीतच व्यवसाय करावा आणि शेतीपूरक उद्योग उभा करावा अशी आमची अपेक्षा यामधून आहे निश्चित तेव्हा सरकारने काय प्रयत्न करायला हवेत आपण बोललो चेंबर ऑफ कॉमर्स काय प्रयत्न करत आहे तुम्हाला मुद्दा मांडायचाच आहे आपण सरकारला आवाहन करतोय किंवा सांगतोय की आपण हे हे राज्य सरकारनं करायला हवं तुम्ही नव्या तरुणांना जे नव उद्योजक कृषी उद्योजक होऊ पाहता पाहतायत त्यांच्यासाठी काय सल्ला द्या मॅडम सर्वप्रथम पहिला असं आहे की जगात लोकसंख्या जास्त असलेला दोन नंबरचा देश म्हणून आपल्या देशाकडे बघितलं जातं वास्तविक आपण बाहेरल्या देशाच्या मार्केटसाठी एवढी धडपड चालू आहे आपली पण जगात आपल्या भारतातच लोकसंख्या भरपूर आहे परवा मी कलकत्त्याला गेलो तिथं गेल्यानंतर मी त्यांना विचारलं गुळाचं बाबा कशापासून तयार होतो तर तिथली मला द्रा उसापासून गुळ तयार होत नाही काय तर झाडाचं मला नाव सांगितलं तिनं तिकडे वेगळ्याच पद्धतीनं गुळ तयार केला जातो तर असं प्रत्येक ठिकाणी अजून मार्केट आपल्या इंडियात भर प्रत्येक गोष्टीला मार्केट तयार आहे Oh. त्या दृष्टीनं आपण प्रयत्न केले तर भरपूर मोठं मार्केट इंडियातच तयार आहे फक्त आपण मार्केटसाठी पळलं पाहिजे एक दुसरा विषय महत्त्वाचा असा आहे की आज लोक फक्त म्हणतात की आम्हाला ऑर्गॅनिक भाजीपाला पाहिजे ऑर्गॅनिक हे पाहिजेत पण वास्तविक ज्यावेळी मार्केटला ऑर्गॅनिक द्यायचा प्रयत्न करतोय त्यावेळी लोक घ्यायची इच्छा आणि पुन्हा तिथलं मार्केट ज्यावेळी ऑर्गॅनिक पिकवलं जातं त्यावेळी त्याचं उत्पन्न केमिकलपेक्षा फार कमी मिळतं त्यामुळे त्याचे रेट ऑफ ऑफ मार्केटला जास्त होतात स्वतः मी आमच्या आयडल फाउंडेशनच्या माध्यमातून द्राक्षाचं मार्केट तयारसाठी प्रयत्न केले योगायोगानं कोरोनासारखी महामारी आल्यामुळे ते आमचा उद्योग थांबला त्यावेळी तर प्रॉब्लेम असे की आम्ही द्राक्षामध्ये ज्या द्राक्षाचं पॅकिंग तयार केलं तर ऑर्गॅनिक द्राक्ष असायची जे आता बाहेरला एक्सपोर्ट वगैरे होतात ते ते पॅकिंग तयार करून त्याच्यावर क्यू आर कोड असायचा क्यू आर कोडच्या माध्यमातून आम्ही तो द्राक्ष कुठल्या शेतकऱ्याचे आहेत कुठल्या पिकाची आहेत तिची व्हरायटी कुठली आहे तिचे शुगर किती आहे ते सगळा डाटा आम्ही त्याच्यावर त्यात टाकलेला होता त्यावर क्यू आर मोबाईल जर शेतकरी खाणाऱ्या ग्राहकानं पकडला की त्याला टोटल डाटा मिळायचा शेतकऱ्याच्या नावापासून व्हरायटीपर्यंत तर लोकं ते घेताना फक्त बोलतात फक्त घ्यायच्या टायमाला लोकांची परिस्थिती अशी आहे की महागाई म्हटलं की बघायला ठेवतात आणि पुन्हा कमी यचं घेतात आणि फक्त त्यामुळं माझं मत आहे आज आपल्या सर्वसामान्य शेतीतल्या लोकांना माझी विनंती आहे ग्राहकांना की एवढे मोठे पगार आहेत त्यांना सगळे हे वास्तविक आठवड्याला जास्तीत जास्त सातशे रुपयाचं जरी त्यांनी खरेदी केली भाजी असो फळे असो तर जास्तीत जास्त चौक अठ्ठावीस मला वाटतं अडीच ते तीन हजार रुपये फक्त त्यांचा खर्च आहे अडीच ते तीन हजार रुपये त्यांनी जर दिलखुश पुण्याने जर खर्च केले शेतीतल्या लोकांनी तरी सुद्धा ग्राहकांना शेतकऱ्यांना फार मोठं मार्केट तयार होईल थोडा कुठं तर कांद्याचा रेट वाढला कुठं भाजीपाल्याचा दर वाढला की लगेच जी मार्केटिंगमध्ये जी मोठी मार्केटला ती होत्या त्यामुळे त्याचं शेतप डायरेक्ट पुन्हा त्याचा फरक केंद्र सरकारवर पडतोय केंद्र सरकार लगेच बाहेरले इम्पोर्ट बंद करून टाकतात असे एक्सपोर्ट बाहेर को बंद करून टाकते आणि त्यामुळे सगळे प्रॉब्लेम झाल्यामुळं आपल्याला त्याचे रेट चांगले मिळत नाहीत त्यामुळे आपल्या भारतातल्या लोकांनी जास्तीत जास्त जी आपली एक वी वैवाहिक तीन हजार साडेतीन हजारपर्यंत जर खर्चाची मानसिकता ठेवली तरीसुद्धा शेतकऱ्यांना फार मोठं मार्केट तयार होईल आणि लोक फळही खातील भाजीपालाही खातील फक्त लोकांना पाहिजेत पण कमी खर्चात पाहिजे आज बाहेरल्या देशात आम्ही परवाजी उपयोग केला तो विषय सांगायला मध्येच तर लोकं यायची आमच्या स्टॉलजवळ बघायची आणि बघितल्यानंतर ते वडा रेट महागाय म्हणायची आणि त्याच्याजवळचं किती रुपये स्वस्त मिळते बघायची खाऊन जायचं खायला घ्यायची तर आम्ही ठेवलेली द्राक्षी बऱ्याच दिवळानंतर त्यातले दिवसातले दहा जर पाऊच पाऊस ठेवले तर दोन नाही तर तीन विकले जायचे एवढी परिस्थिती वाईट आहे त्यामुळे आपल्या ग्राहकानं फक्त मला चांगलं पाहिजे ही शेतकऱ्याकडे अपेक्षा ठेवता ठेवता तिने थोडं जादा पैसे द्यायची जर अपेक्षा ठेवली तर आज त्यांच्या काही पगाराचं मला काही बोलायचं नाही भरपूर मोठे पगार आहेत त्यांनी थोडे तीन साडेतीन हजार रुपयाची जर तिने मोठी शेतकऱ्याकडे माया दाखवून जर प्रेम खर्च करायला ठरवलं महिन्याला तरी सुद्धा शेतकरी अर्थव्यवस्था फार मोठ्या पद्धतीने फिरला असं मला व्यक्ती वाटतं नाही तेव्हा ग्राहकांनी देखील आपली मानसिकता थोडीशी बदलायला हवी आणि शेतकऱ्यांप्रती त्यांनी देखील थोडा हातभार लावायला हवा असं तुमचं मत आहे गांधी सर आणि अवताडे सर खूप खूप धन्यवाद इतकी सविस्तर चर्चा आपण केली शेती आणि शेतीपूरक व्यवसाय आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये काय बदल करता येऊ शकतात राज्य सरकार त्याच्यासाठी काय करू शकतो सोबतच नव तरुण उद्योजक आहेत ते काय करू शकतात आणि ग्राहक म्हणून आपली भूमिका कशी बदलायला हवी याबद्दलचं हे सगळं मार्गदर्शन आपण ऐकलं आणि खूप खूप आभार दोघांचेही लाल मातीतली कुस्ती म्हणजे